हाय फ्रेंड्स, पटकन काहीतरी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे मी इडली बनवणार आहे, हलकी फुलकी सॉफ्ट अशी इडली बनवणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी 3 वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। 3 वाट्या तांदूळ घेतले तर 1.5 वाटी उडीद डाळ घेणार आहे। त्यानंतर इथे मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे। दोनदा धुवून घ्यायचं आहे, तिसरं पाणी त्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे। हे आपल्याला मिश्रण 7 ते 8 तास भिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी झाकण ठेवून देते आहे, त्यावरती पाणी टाकून। 7 ते 8 तास झालेले आहेत आपले, आपण उघडून पाहूया। आता हे भिजल्यानंतर तेव्हाच आपल्याला पोहे 1 वाटी भिजवून घ्यायचे आहेत। पोह्याने सॉफ्टपणा येतो इडलीला, त्यासाठी मी भिजवून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर आता इथे मी वाटून घेते। आता आपलं बॅटर तयार आहे, तर एका भांड्यामध्ये काढून घेते हे व्यवस्थित, आणि पोहे त्याच्यामध्येच बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला। पोह्यामुळे सॉफ्टपणा येतो। तर इथे बॅटर तयार आहे आपलं। आता हे बॅटर आपल्याला 6 ते 7 तास असं झाकून ठेवायचं आहे। आता इथे 6 ते 7 तास झालेले आहेत, अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी मीठ टाकून घेते। मीठ एकदम लास्टला टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इडलीच्या भांड्यामध्ये मी आधी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडली। तर आता इथे इडली प्लेटला मी तेल लावून घेते, त्यानंतर यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित दोन्ही प्लेटमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे 1-1 चमचा, आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत इडल्या। आता इथे मी दोन्ही प्लेट ठेवून घेते आणि त्यावरती झाकण ठेवून देत आहे। पंधरा मिनटं झालेले आहेत, आपण तर खोलून पाहूया। खूप छान इडल्या झालेल्या आहेत, सॉफ्ट अशा पांढऱ्या शुभ्र, आणि ह्या इडल्या हाताला चिटकतही नाही आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण इडलीची चटणी तयार करायला घ्यायची आहे। त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, 4 ते 5 मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत, जसं तिखट लागेल तसं। त्यानंतर लसूण 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे, कोथिंबीर थोडी जास्तच टाकायची आहे। त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा, 1 चमचा दही आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे। दही टाकल्यामुळे काय होते, तिखट आणि आंबट अशी चव येते, त्यामुळे चटणी खूप छान लागते। आता चटणी इथे पाणी टाकून आपण वाटून घेऊया। तोपर्यंत मी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून गरम करायला ठेवते, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, कढीपत्ता थोडा जास्तच टाकायचा आहे। आता इथे वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इडलीसाठी चटणी घट्टच खूप छान लागते, त्यामुळे घट्ट अशी ठेवलेली आहे मी। तर इथे चटणी तयार आहे आपली। इडली आणि चटणी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। यामुळे काय होईल, वेगवेगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।